हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आता की नाही संध्याकाळ झाली होती, मग वाळलेली कपडे आणली आणि कसं मी बॅग्समध्येच ठेवते, कारण आपल्याला परत जावं लागलं तर रेडी असावं सगळं. म्हणून मी काय करते, कपडे माहेरी आले की नाही की बॅगमध्येच व्यवस्थित घडी घालून ठेवत असते. तर त्यामुळे आरूची बॅग आणि माझी बॅग अशा दोन्ही बॅग आहेत. तर मी काय केलं, त्या पण खाली केल्या. आधी कपडे घडी घालून घेतली व्यवस्थित सगळी आणि देन त्या बॅगासुद्धा खाली केल्या आणि झटकून पुन्हा भराव्या म्हटलं, कारण की आपण एक ड्रेस काढायला जातो त्यामुळे दुसऱ्या विस्कटतो ना. असं होतंच, आपण कितीही व्यवस्थित करायचं म्हटलं ना तरी ते होतंच. त्यामुळे ना म्हणून मी म्हटलं दोन दोन दिवसांनी असंच करते की सगळं काढते त्यातलं आणि पुन्हा व्यवस्थित भरते. मग जेणेकरून कसं होतं की कपडेसुद्धा व्यवस्थित राहतात आणि म्हणजे विस्कटत नाहीत. नाहीतर कसं होतं, एक कढाई गेलं की दुसरं त्याच्यामुळे विस्कटतं आणि मग तो ढीग होतो असा नाही व्यवस्थित केलं तर त्यामध्ये. तर म्हणून मग मी सगळे कपडे त्यातून बाहेर काढले आणि पॅक वगैरे झटकून पुन्हा भरावे म्हटलं. तर ही माझी बॅग आहे, यामध्ये माझेच कपडे असतात मोस्ट ऑफ. तर त्यामध्ये मी भरत होते माझे रोज लागणारे कपडे वरती आणि जी नाही सहसा मी घालत ती सगळ्यात खाली, असं करून मी ती भरली, पॅक केली आणि ठेवून दिली. देन ही दुसरी बॅग होती, त्यात मी आरूचे कपडे ठेवते आणि कसं तिचे वरती ठेवते, कारण की ती दिवसातून 100 वेळा कपडे बदलतच असते. माझे थोडे कपडे आहेत ते खाली आणि देन तिचे कपडे, कारण तिचे कपडे छोटे छोटे असल्यामुळे जास्त जागा लागत नाही त्यांना, छोट्याच जागेमध्ये ते मावून जातात. तर मग तसं करते मी, खाली माझे ठेवते आणि वरती तिचे. आणि आता मी सध्या ही गेम खेळतीये. अचानकच मी प्ले स्टोरला पाहत होते गेम्स, कारण की आता कसं टाइमपास करायला काही नसते, त्यामुळे मग गेम्स खेळायचं मला आवडतं आधीपासूनच. हाय डे म्हणून एक गेम होती, ती मी खेळायची. तर त्यानंतर ही गेम मला भेटली. तर हे कसं, कॅट्स अँड सूप्स नावाची गेम आहे. यामध्ये ना मांजरं आहेत जास्त आणि ती सगळी काम करत असतात, असं काय 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 टास्क्स असतात वेगळे वेगळे. आणि खूप ज्यांना ह्या टाईपच्या गेम आवडतात की नाही त्यांना डेफिनेटली ही गेम आवडेल. आणि नक्की तुम्ही ही गेम बघा, प्ले स्टोरला अवेलेबल आहे. कॅट्स अँड सूप नाव आहे गेमचं आणि तिचं ग्राफिक्स मला एस्पेशली खूप आवडलं, ग्राफिक्स खूप छान आहे. तर त्यामुळे मग मी ती गेम मला आवडीने मी खेळते. देन आता असं वातावरण बघा, ढगाळ झालं होतं, मग तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, पण आपला कॅमेरा काही का भारी क्वालिटीचा नाही आहे त्यामुळे ते नीट दिसलं नाही असं. तर ही बॅकसाईट आहे बरं आमच्या घराची आणि हे नारळाचं झाड. आणि मी तुम्हाला कुठलं फूल दाखवत आहे बघा, हे फूल ना उमललं आहे, लिलीचं आहे आय थिंक, मला नक्की माहीत नाही. पण हे फूल की नाही ड्रीम फ्लॉवरसारखं, म्हणजे आपले पॉन्ड्सचे जे ड्रीम फ्लॉवर असते की नाही, म्हणजे त्याच्यावर चित्र असतं बघा पॉन्ड्सच्या पावडरच्या डब्यावर, तर सेम तसं दिसलं मला. म्हणून म्हटलं हे सुद्धा आपण कॅप्चर करूया. आणि मुंग्या बघा, त्याच्यामधला ते गोड स्त्राव असतो फुलांमधला, तो खात आहेत. देन इकडे बघा, मॅडम झोपल्यात आणि संध्याकाळची वेळ झाली. मी चहा ठेवला येते आणि चहा होईपर्यंत ओट्स पण करून खाणार आहे मी, कारण की 7 च्या आत जेवायचा आपला रूल आहे तर तो फॉलो केलाच पाहिजे. तर चहा इकडे उकळत आहे, तोपर्यंत इकडे ओट्स करून घेते मी. तर ओट्ससाठी बघा मी हे जवळ घेतलं आहे भांडं, त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचाच तेल घातलं आहे आणि त्यामध्ये सगळा कांदा मी ट्रान्सफर केला आहे. त्यानंतर टोमॅटो लगेच लगेच केलं दोन्ही पण, मी कांदा ट्रान्सलूसंट होण्याची वाट नाही पाहिलेली. तर दोन्ही पण मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. देन थोडंसं मीठ टाकलेलं आहे, अगं तेल कमी आहे त्यामुळे ते थोडंसं करपणारच, ते साहजिकच आहे. मी इनवाईल इकडे आपला चहासुद्धा शिजत आहे. तर भैया आला आणि त्याला मॅगी, त्याला आणि आरूला दोघांनाही मॅगी खायची होती, तर इकडे मॅगी पण आपली ठेवलेली आहे मम्मीने. आणि हा वाई वाई मॅगीचा ब्रँड कुठला तरी घेऊन आला, तोच अवेलेबल होता आमच्या शेजारी जे शॉप आहे त्यामध्ये. सो तर इकडे आपल्या ओट्सची प्रिपरेशन चालू आहे, त्यामध्ये मी 1 चमचा आपली कांदा लसूण चटणी टाकली आहे आणि पाणी ॲड केलं. आता हे पाणी एक ग्लास भरून मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि हे पाण्याला उकळी येऊ द्यायची. ते उकळल्यानंतर त्यामध्ये आपण ओट्स टाकायचं. तर इकडे उकळी आली आहे, त्यानंतर मी त्यामध्ये ओट्स आता टाकलेले आहेत. त्याला शिजायला खूप कमी वेळ लागतो, 2 ते 3 मिनटं. कॅलेस्ट्रॉल ज्यांना असतो त्यांच्यासाठी छान आहे ओट्स, हाय फायबर असतं त्यामध्ये, त्यामुळे
ओमेगा 3 असतं आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तर ते मस्तच आहे. आणि ऑब्व्हियसली ह्याची टेस्ट सगळ्यांनाच आवडेल असं नाही, टेस्ट आवडत नाही, बऱ्याच जणांना आवडत नाही. मला खूप जणांचे असे रिप्लाय पण आले आहेत की ओट्स नाही जात, कारण की आपल्याला चपाती भाजीची सवय असते किंवा भात. बट मला आता सवय झाली आहे, खरं सांगते तुम्हाला, ओट्सची. आणि मला काही वाटत नाही ॲक्च्युली. तर ओट्स पण खाल्ले, चहा पण पिला. करायचं असं आहे की इकडे जे तुम्हाला दिसतंय ना, आपला फ्रीज आहे ना त्याच्या साईडला हा टेबल आहे ना, तो शिफ्ट करायचा आहे. कारण तुम्हाला कळेलच लवकरच, सगळंच तुम्हाला मी आज नाही सांगणार, बट मला ते करायचं आहे, गरजेचं आहे, आणि त्यामुळे मी ते करणार. तर आता चहा वगैरे पिलाय, कोणाला तरी मदतीला घेईन आणि पटापट ते काम करून टाकेन, सगळं स्वच्छ करेन घासून पुसून. टेबल जरासा खराब झाला आहे, कारण तो माझा टेबल आहे, खूप आठवणी येत त्या टेबलसोबत माझ्या. मी असं फास्ट फॉरवर्ड केल्यासारखं बोलते पण नाही केलेलं, मीच तशी बोलू लागले अचानक. तो टेबल की नाही ॲक्च्युली मी 7वीत असताना मला पप्पांनी घेऊन दिलेला, ते मी पाहायचे ना कार्टून्स नोबिताचं, आणि त्यात कसं त्यांना स्टडी टेबल असतो, स्वतःचा स्वतःचे रूम असते असं. आणि आमची बेडरूम इकडे शेजारी किचन आहे इकडे, आणि त्याच्या पलीकडे आहे ना ते बेडरूम आहे पप्पांचं. तर सगळे आम्ही तिथे झोपायचो आधी. तर मग मी असं म्हटलेलं की नाही, मला माझी रूम पाहिजे आणि ऑल. तर ही जी लास्टची रूम आहे ना, त्यावेळेला की नाही पुढे आता मी ओपन केलं आहे सगळं, पण तिथे हॉल होता ॲक्च्युली, आणि हॉलच्या पुढे भट्टी होती. तर आता हॉल आणि भट्टी सगळं एकत्र करून मोठा केला आहे तो स्पेस, कारण तेवढी काही गरज नव्हती त्या रूममध्ये की नाही. आमचे आजोबा असायचे स्टार्टिंगला, मध्ये न ज्या वेळेला ओव्हन आणला, ओव्हनला जागा जास्त लागते, लाकडी भट्टीला सुद्धा जागा जास्तच लागते. बेकरीचं बद्दल बोलते मी, पण ओव्हन आला ना तर ओव्हनला जरा जास्त जागा हवी होती. सो त्यांनी काय केलं, लाकडी भट्टी तर पूर्ण पाडली, आणि प्लस आमचा हॉल होता तो सुद्धा त्या साईडलाच घेतला. आणि मग दरवाजे तर प्रत्येक ह्याला आहेत, त्यामुळे काय वेगळं काही करावं लागलं नाही. ही जी लास्ट रूम होती ना, इकडे आम्ही बघतही नव्हतो, अक्षरशः अडगळीची खोली झाली होती ही. म्हणजे इकडे येणार नाही कुणी, कुणी बसण्याचा प्रश्नच नाही, तर कुणी म्हणजे सगळं अडगळ जे नको असेल ते इथं सगळं ठेवलेलं असायचं, त्यामुळे यूज होत नव्हता. मग नंतर मग यूज करावा लागला, कारण मग आजोबांना इकडे शिफ्ट करावं लागलं आमच्या. मग आणि इकडे की नाही दारामध्ये आत्ता खूप फ्रेश वाटतं पाहून, पण आधी की नाही तिथे टॉयलेट बाथरूम होतं, म्हणजे दारात एकदम फ्रंटला. तर मग ते मला लहानपणी आवडायचंच नाही, ते त्यामुळे ते पॅसेजेस तो आवडायचा नाही. मग नंतर की नाही आय थिंक मी फर्स्ट इयर ऑफ डिप्लोमाला होते ना, तिथे नव्हतेच मी त्यावेळेला, मी काकाकडे राहायला होते माझ्या कोल्हापूरला होते. आणि मग त्यावेळेला त्यांनी ते सगळं पाडलं आणि तिकडे साईडला एकदम कोपऱ्यात की नाही टॉयलेट बाथरूमची सोय केली, की जेणेकरून सुटसुटीत दिसावं. आणि त्यामुळे आता ही रूम खूप फ्रेश वाटते, आणि जरी असं सगळं जुनं असलं ना तरी पण मला इतकं छान वाटतं इथे, असं म्हणजे एकदम शांत मस्त निवांत, कुठलेही वाईब्स नाहीत, चांगले वाईट कसलेच नाहीत, एक होम फिलिंग. कारण ऑब्व्हियसली हे माझं घर आहे, माझं बालपण इथं गेले, मग होम फिलिंग असणारच याच्याबद्दल, बट एक आहे ती फिलिंग. आणि झाडं पण भरपूर, म्हणजे ही झाडांबद्दल पण मी व्हिडिओ करेन ना त्यावेळेला, म्हणजे व्हिडिओ म्हणजे कसं सेपरेट व्हिडिओ नाही, पण कधीतरी सांगेन मी तुम्हाला की कुठली झाडं कधी लावलीत. आणि त्यामुळे झाडेसुद्धा लावा फ्रेंड्स, कारण कसं ती आज लावलीत तर उद्या मोठी होत नाही, त्यांना मोठं व्हायला वेळ लागतो. आणि तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करत असाल त्यासाठी तुम्ही पाडले असतील, इट्स ओके. प्रत्येकाला आपलं घर बांधताना, आपलं काहीतरी उभारताना पाडावी लागतात ना इलाज असतो, बट तुम्ही अशा प्रकारे प्लॅन करा की जिथे तुम्ही झाडांनासुद्धा जागा ठेवलेली असेल, की तुम्ही जसं घर बांधताय ना तसंच झाडे पण लावा त्याचवेळी, की जेणेकरून फ्युचरमध्ये ते तुम्हाला सावली देतील. आत्ता खूप गरज आहे, पण बॅक टू द पॉईंट, बघितलात किती भरकटलो आपण, गोष्ट होती त्या टेबलची आणि गेलो कुठं आपण, ग्लोबल वॉर्मिंगकडे. तर अशा प्रकारे तो टेबल आला घरामध्ये आमच्या, तो बनवून घेतला पप्पांनी, मस्त होता त्यावेळेला, त्याला वॉच पण होतं तिथे, मी दाखवेन तुम्हाला नंतर ज्यावेळेला मी शिफ्ट करेन ह्या साईडला. आणि अजून एक सिरियल पाहायचं मी, सानिया म्हणून लागायची डिझनीवरती,
अजून बॅकयार्ड सायन्स अशा सिरियल्स पाहिजे मी, हॅना मोंटाना. अजून एक होती कुठली पिंक बँडवाली, ती हेरिटेज हाय, ती एक सिरियल पाहिजे मी. खूप खूप सिरियल्स ह्या पाहिजे, म्हणजे लहान मुलांच्या सिरियल्स होत्या ऑब्व्हियसली त्या, आणि त्यामुळे मग मी त्या पाहिजे बे शोज सगळे ते. मग त्यातून मला म्हणजे असं वाटायचं पाहतो ना आपण, मग आपल्याला वाटतं की आपलं आपलं असं. आणि हे इकडे की नाही, हा जो फ्रीज आहे ना ह्याच्यावरती सुद्धा एक कबड होतं, काचाचं कबड करून दिलेलं की ज्यात मी माझे बुक्स ठेवायचे. गाईड, आपले गाईड असतात नवनीतचे, ते वेगळे, व्यवसाय वेगळे, बुक्स वेगळे, असं सगळं छान छान लावलेलं मी. आणि खूप भारी वाटायचं त्यावेळेला. पण एकच दिवस इथे मी झोपले, ही रूम करून दिली पप्पांनी मला, असं व्यवस्थित बेड वगैरे घालून दिलं. आणि एकच दिवस मी इथं झोपले, एक दिवसही नाही, रात्रीच मी पळून गेले. मी झोप कधी एकटं झोपायची सवय नाही. आणि एकदम असं लाईटी वगैरे सगळं चालू होतं बरं, काहीही बंद केलेलं नव्हतं, तरीही भिली मी आणि गेली. तर भीती वाटली पहिल्यांदा असतं आपल्याला. आणि त्यावेळी ना एक हे स्टार वन म्हणून चॅनेल लागायचं, आता लागतं की नाही आय डोंट नो, पण स्टार वनवर की नाही भूताचं सिरियल लागायची, फिरकोय हे. आणि त्याचे खूप मला क्रेज होती आणि तेही मी सारखं पाहायचे. आणि इतकं पाहायचं की नाही ते, की माझं मला भान राहायचं नाही इतका वेळ मी ते पाहायचं. म्हणजे काय असायचं ते, शनिवार रविवार की नाही लागोपाठ लागायचं. आणि मग त्यामुळे एक मनात फॉबिया निर्माण झालेला. सो तर मग ह्या सगळ्या आठवणी निघाल्या. जसं त्या टेबलचा विषय काढला तर तो टेबल मी घेऊन इकडे शिफ्ट करेन. आणि हे केस असं का दिसत आहेत तुम्ही म्हणत असाल, तर ते असं वरती राऊंड करून राऊंड करून मी असं बांधते ना, तर त्यामुळे त्यांचा शेपच असा असा झाला आहे आता. नो चॉईस रिगार्ड. सो आता बघू, कुणाला तरी घेईन हाताखाली, पटकन शिफ्ट करेन. तर फ्रेंड्स, व्हिडिओ येते संपते, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.